सिंधुदुर्गातले शिवसेना नेते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला, मात्र त्यांच्या जामिनावरती उद्या सुनावणी होणार आहे, त्यामुळे त्यांना आजची रात्रही पोलीस कोठडीतच काढावी लागणार आहे. पोलिसांनी पोलीस कोठडी मागितलेली होती नितेश राणे यांची, मात्र न्यायालयानं पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. आता उद्या त्यांना जामीन मिळणार का याकडे लक्ष लागलंय.